नमस्कार. अल्ट्रा मराठीवर अमितकडून तुमचं मनपूर्वक स्वागत. या आठवड्यात रिलीज झाला आहे बर्लिन फिल्म फेस्टिवलपर्यंत पोहोचलेला आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता किल्ला हा चित्रपट. रेसले लांब पाहिजे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत. आपल्या आयुष्यातला आपल्याला बालपण नक्कीच आठवेल हा सिनेमा पाहताना. प्रत्येक भूमिकेला साजेसं कास्टिंग या सिनेमासाठी झालेलं आहे. चिन्मय काळे आपल्या आईसोबत गुहागरमध्ये जातो कारण गुहागरमध्ये तिच्या आईची बदली होते. प्रत्येक वेळेस आईची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असल्या कारणाने त्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे तो त्याच्या आयुष्यात कसे बदल घडवून आणतो आणि परिस्थितीशी कसं जुळवून घेतो बस याच गोष्टीवर आधारित हा सिनेमा आहे. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक कॅरेक्टर आपण सगळ्यांना फार सच्चा वाटतो. त्यांची भूमिका आपल्याला जिवंत वाटते. त्याला कारण आहे या चित्रपटाचे संवाद आणि या चित्रपटाची आपल्याला खरी वाटणारी कथा. कथा मांडत असताना दिग्दर्शकानं कोणत्याही प्रकारचा नाटकीपणा या चित्रपटामध्ये वापरलेला नाही. गुहागरमध्ये म्हणजेच कोकणाचं निसर्ग सौंदर्य दाखवत असताना या मुलांना शाळेत मस्ती करायला भाग पाडलेला आहे. त्याचप्रमाणे ही मुलं किल्ल्यावर फिरायला जात असताना सायकल रेसिंग कसं करतात आणि त्यावेळेस कोणकोणत्या गमती जमती घडतात, घरामध्ये आई आणि मुलाचं भावनिक प्रेम कशा पद्धतीने खुलत जातं आणि हाच मुलगा प्रत्येक नातं कशा प्रकारे जपतो या गोष्टींचं चित्रण या सिनेमामध्ये उत्तमरित्या केलेलं आहे. दिग्दर्शक अविनाश अरुणचा हा पहिलाच सिनेमा. FTI मधून शिकलेल्या या सिनेमॅटोग्राफरनं या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम उत्तमरित्या सजवलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी रसिकानं हा सिनेमा आवर्जून पाहावा. लहान मुलं देखील आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपला त्यांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा. एकंदरीत सहकुटुंब पाहावा असा हा किल्ला राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आपण सिनेमागृहामध्ये जाऊन अवश्य पाहावा. आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून कळवायला विसरू नका आणि हो लाईक द्यायला सुद्धा. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.